श्रमजीवी संघटनेच्या वतीने जागतिक मानवी हक्क दिनाचे औचित्य साधून आदिवासी कातकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी रायगडच्या पालीत पंचायत समिती ते तहसील कार्यालयाचा भव्य मोर्चा काढण्यात आला. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित, संस्थापिका विद्युलता पंडित, अध्यक्ष रामभाऊ वारणा यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात लहान मुले, वृद्ध महिला, पुरुष, तरुण तरुणींचा लक्षणीय सहभाग होता. यावेळी पालीच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले, आदिवासी कातकरी ढोर नाही, माणूस हाय, माणुसकीची भीक नको, माणुसकीची भीक नको, हक्क हवा अशा गगनभेदी घोषणांनी आदिवासी कातकरी समाज बांधवांनी संपूर्ण पाली दणाणून सोडली. आदिवासी कातकरी ढोर नाही, माणूस हाय, माणुसकीची भीक नको, कुठल्याही प्रकारे कातकरी उत्थान अभियान अंतर्गत जे जे काही प्रश्न त्यांनी राबवायला पाहिजे होते ते शासनाची जबाबदारी होती, त्यापैकी कुठलंही काम झालेलं नाही आहे. त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि जास्त करून इथल्या सुधागड तालुक्यामधील आमचा पोलिसांचा वाढता दबाव आणि अन्याय या संदर्भात आम्ही या मोर्चाचे इथे आयोजन केलेले आहे आणि ते आमचं होत नाही तोपर्यंत आम्ही इथे माघार घेणार. रायगड भाग जो आपला तो मोठ्या प्रमाणात एकदम गरीब भाग हा, सरकारने जोडा आमनेसाठी स्कीम राबवी या आमनेपर्यंत पोचत नाही, कारण जो पंचायती आहात त्यामा जे पुरारी बिसणार पहिल्या पंचायत ज्या स्कीम आहात त्या आमनेपर्यंत पोचलं पाहिजेत त्या पोचत नाहीत आणि त्या न पोचतामुळं डायरेक्ट आमने ज्या स्कीम आहात त्या आमने पंचायतीमधात आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यामा भ्रष्टाचार आहे. दुसरी गोष्ट जे का आम्ही जो आदिवासी बांधव फार गरीब असल्यामुळं आम्हाला इथून स्थलांतर घ्यावं लागलं दुसरे कामासाठी, काम नसल्यामुळं आणि काम नसल्यामुळं काय आहे आम्ही जे ठेकेदारी चालणे ही इकत्र आम्हाला थांबवलं हा आणि आम्हाला जेणेकरून आम्हाला आमने गावामा कधी काम रोजगार पाहिजे ही आपली मागणी आहे. जी आमचे स्थलांतर लोक आहेत बाहेर हे हावळांनी पाहिजे आता इकत्र आपलं थांबवलं पाहिजे. वेट बिगारी कायदा जो हा जो कायदा पूर्वी ना हा यो लागणार नाही यो आता आम्ही इथे आम्ही मागणीकडे मोठ्या प्रमाणात मोर्चा काढा यो आम्ही मागणी आता सरकारला वडीत दहा का यो वेट बिगर कायदा लागवलं पाहिजे आणि आमना लोक जास्तीत जास्त जे बाहेर घ्यात कामाला हे आता आमना येतच जगवलं पाहिजेत आणि यानेमुळं आम्ही एकही शेठ लोकाला आम्ही रायगड तालुक्यामध्ये उतरून देणार नाही हीच आम्ही अपेक्षा आहे. प्रतिनिधी धर्मशील सावंत, महाराष्ट्र टाइम्स 1, रायगड.